या वहिनी. मी बी आली आहे म्हटलं. बसा ना. एवढ्या रातचं बोलवतेत वे. त्या मंजूनं हाऊस फेडलेली फिटली नाही वाटत अजून. तुम्ही काय बोलत होता काजी? मी कुठं काय बोलली? काय बोलली का ग रवीने? अहो आता तुम्ही बघा, नाही म्हणती. हे पहा, मी मागच्याच वेळी पैसे देणार होतो, पण मंजूमुळे वंदू आत्याला पैसे द्यावे लागले. मला कळतंय ही दिवाळी तुम्हाला बिना दागिन्यांची साजरी करावी लागली असेल. बजा मला भावासारखा आहे आणि तुमच्या घरात जर का सतत दागिन्यांवरतून वाद होत असेल तर मला कसं बरं चांगलं वाटेल. मला सगळं कळतंय, तुमची परिस्थिती कळतीये, तुमचे सतत होणारे वाद कळत आहेत. मला खरंच खूप त्रास होतोय त्याचा, म्हणून मी ठरवलं माझ्या खिशातून तुम्हाला पैसे द्यायचे. दे बाबा, दे लवकर. मी सगळे पैसे तर नाही देऊ शकत तुम्हाला, पण या पैशातून तुम्ही तुमच्या दोघींचा एक एक तरी दागिना नक्की सोडू शकाल. लय उपकार झालं बघा डॉक्टर, खरंच तुम्ही देव माणूस आहे. अहो मी कुठला देव माणूस? जर का मी खरंच देव माणूस असतो तर काल मंजुळाने माझ्यावरती नको नको ते आरोप नसते केले. अहो तिचं कुठं ऐकताय? अख्ख्या गावाला बोलवलंय तिनं. दवा बघावं तवा चार माणसं माग असते ती तिच्या, आणि तुमच्याच बाबतीत लय सुतळाक झाली आहे ती. मला वाईस पारावर बसू द्या, मग बघा तिची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढते का नाही बघा. मग अख्ख्या गावाला कळल ती कसल्या चालीची आहे ते. अहो आजी काय बोलताय तुम्ही? हे प्लीज तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट नका बोलू. हा त्या माझ्याशी वाईट वागल्या, माझ्याबद्दल वाईट बोलल्या, पण मला खरंच वाईट वाटतं कोणीतरी कोणाबद्दल असं वाईट बोललं की. बरं बाबा, नाही बोलत. फक्त राहिलेले दागिने सोडवायला, ते राहिलेले पैसे तेवढे दे म्हणजे झालं. हो चला येतो आम्ही. रवीने चल बाई. डॉक्टर तुम्ही त्यांना पैसे दिलं यावर मला विश्वासच बसना झालाय, पण आता का पैसे दिलं त्यांना? तुझ्यात आणि डॉक्टरांच्यात नक्की कसलं भांडण आहे? अगं डॉक्टर सगळ्याचे चांगलं वागतात, सगळ्यांना मदत करतात, पण तुझ्याच बाबतीत असं का वागतात काय कळणं झालंय बघ. संजू सोड ना, मला त्या विषयावरती नाही बोलायचं. हो पण का? अगं आज त्यांच्यामुळं तुझ्या जमिनीसाठी एवढं चांगलं गिरायक आणलं होतं ते सुद्धा निघून गेलं बघ. अगं अशी गिरायकं निघून जायला लागली तर कसा व्हायचा व्यवहार? त्या दिवशी तुमच्यात कशाहून वाद झाला ते तरी सांग मला, मी डॉक्टरांशी बोलतो. अरे ते डॉक्टर मला न विचारता माझ्या घरात घुसले. म्हणजे त्यांनी तुझा गैरफायदा? नाही नाही, असं काही झालेलं नाहीये. त्यावेळेला मी घरात नव्हते. काय तू घरात नसताना ते कशाला घरात शिरतील तुझ्या? काय माहित त्यांना काय शोधायचं होतं. पण समजे तर म्हणतायत त्यासनी तुझ्या घरातनं पेशंटचा आवाज आला होता. संजू सोड ना, मला नाही त्या विषयावरती बोलायचं. आपण जमिनीबद्दल बोलूयात का? हे असं वागतीस बघ तू, गोष्टी जिथल्या तिथं संपवायच्या सोडून तू आणखीनच अवघड करून ठेवतेस. त्या लोकांनी येऊन द्यायचं ना घरात? तू कुणाला घरात का घेत नाही हेच मला आज पातूर कळालं नाही. असं काय लपवलेस ग घरात? वेळ आली की सांगेन तुला. पण तवर हितनं हातातनं वेळ निघून चाललाय ना. डॉक्टर देव माणूस आहे तर, आणि तू त्या दिवशी घरात कोणाला घेतलं नाहीस ना, त्याच्यामुळे समजे तुझ्याबद्दलच वाईट साईट बोलायला लागल्यात. संजू अरे कधी कधी माणूस खरा असतो, पण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे त्याला त्याचं खरं पण सिद्ध करता येत नाही, त्यामुळे ही वाईट लोक त्याचा गैरफायदा घेतात. डॉक्टरनीही तेच केलं असं समज. पण हे तू लोकांना कसं समजवणार आहे? लोक तुलाच दोषी ठरवतात. ठरू देत, त्या लोकांना डॉक्टरचा खरा चेहरा अजून माहित नाही. ज्या दिवशी या डॉक्टरचा खरा चेहरा त्यांना कळेल ना, तर तीच लोक त्यांच्या विरोधात बोलतील, आणि हे सगळं तू तुझ्या डोळ्यांनी बघशील. लवकरच त्या डॉक्टरचा खरा चेहरा या गावकऱ्यांसमोर मी उघडा पाडेन, त्याशिवाय मी हे गाव सोडणार नाही. जनाजी एकट्याच बसलाय, सरू म्हातारी कुठे गेली? तिचीच वाट बघते अग. उजे तू कुणीकडं? कशाला कुणीकडे जातीय, दुकानात चालली या.
बया हे उनबी एवढं लागतं या आजारी बिजारी पडलं तर आणि त्या मंजूचं ऐकलं ना तेव्हापासून तर डॉक्टरकडे जायची पण भ्या वाटायला लागली आहे मला. अगं तिचं कुठं ऐकतीस डॉक्टर सारख्या देव माणसावर उगीच चिकल फेक. अगं मला तर वाटतंय मंजू त्याच्याकडनं पैसे उकळायसाठी करत असेल हे. तर भीकच लागली नाही का तिला. तिच्याबद्दल परत काय बोललीस ना तर जीवच हासडीन बघ. जनाजी बसा तुम्ही जाते मी. कोण ग गेली ही आणि तिने मला विचारलं असत तर काय तिची जीभ झडली असती वय आणि सगळ्यात आधी त्या कंपाऊंडरची झडली पाहिजे जीभ. सरे त्या देव माणसाबद्दल उगीच काहीतरी बोलू नकोस. किरडी ढासळली त्याची डोंबल्याचा देव माणूस आणि तुझ्यावर काय जादू केली ग ती तू बी देव माणूस म्हणायला लागलीस. माझे दागिने सोडवाय पैसे दिलेत त्यांना. तरी म्हणलं पलाटलीस कशी. ज्याच गुलाल त्याच्या नावानं चांगलं ही चांगलं आहे तुझं बर का पण खबरदार त्या पुरी बद्दल कुणी काय अफवा पसरावयातच. मग मी हाय ते हाय मुडदच बसू दे बाई एकेकाचा. जने तू कुणाजवळ तिच्याबद्दल काय वाईट वांगाय बोलली नाहीस ना. अगं वाच बसली का काय तुझी बोल की. नाही काय नाही बोलली. बोललीस ना. पडघम वरती टिपरी पडली तडम 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 कौलांवरती थेंब टपोरे. अहो काय झालं सोडा त्यांना. नाही नाही हे जे ट्युशन आजपासून बंद. ट्युशन बंद आपण झालं काय. आम्हाला नाही शिकवायची तुमच्यासारख्या वाईट चालीच्या बायकडून आमच्या पोराशनी. उद्या तुमच्यासारखीच वागायला लागत्याल आम्ही काय करायचं त्यावेळेस. काय बोलताय तुम्ही. हे काय चुकीचं बोलतात. आम्हाला काय तुझ्याबद्दल माहित नाही असं समजू नका. घरात सुद्धा तुम्ही येऊन देत नाही कोणाला. तुमचे काय आणखी धंदे चालले आम्हाला माहित नाही काय. अहो काय बोलताय तुम्ही हे आणि कुणाबद्दल बोलताय. अहो टीचर आहेत त्या जरा तरी माणसं मन ठेवा. अहो डॉक्टर तुमचं नाव खराब व्हावं म्हणून एवढा तमाशा केला की ना. खोटा आळ घेतला की ना तुमच्यावर आणि तुम्ही तिचीच बाजू घेताय. अहो ते माझ्याशी चुकीचं वागलं म्हणून तुम्ही त्यांच्याशी चुकीचं वागणार हे मला नाही आवडत. बघा कसलं देव माणूस आहे डॉक्टर. काय बी झालं तरी बोललं नाही तुम्हाला नाहीतर तुम्ही. डॉक्टर तुम्ही काही म्हणा पण आम्हाला आमच्या पोरं वाईट वांगायला संस्कार नाही करायचे त्यामुळे आमची पोरं आम्ही इथं नाही शिकवणार. हे पोरा चल रे. चल ग घे दप्तर. ऐकून घ्या दादा. मी यांच्या वतीनं तुमची माफी मागतो. त्यांनी खरं तर तुम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे. शुभंकर खाली बस आपण कविता पूर्ण करूयात. पडघम वरती टिपरी पडली तडम 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 कौलांवर थेंब टपोरे तडम तडम तडम. हे घ्या नाम्या ही घे चिट्टी आणि सामान दे. काय ग कसलं सामान घ्यायला आलेस. नवऱ्याला कुणी भुलवू नये म्हणून पूजा घालतीय. ही जी काय गावात चाललंय ना ती बघून मला तर बाई भ्याच वाटतय. का ग काय झालं. बघितलं नाहीस का ती मंजू कशी नटापटा करती एकटीच राहती आणि भारीतल्या साड्या घालती. कुठनं येत असेल ग तिच्याकडे एवढा पैसा. अगो मला बी हेच प्रश्न पडलाय. मला तर वाटतंय माणसासनी भुलवत असणार बघ ती. डॉक्टरांनी पण बदनाम करून पैसे उकळायचा डाव होता तिचा पण तो फसला. ओ वहिनी तुम्हाला काय माहित नाही ना तर काय बी बोल नका. मंजू तशी नाही. तर तशी नसती तर तिने डॉक्टरांवर असा आरोप केला असता का आणि त्यात घरात बी कुणाला येऊन देत नाही. निघायचं इथन सामान जाईक. आमचं सामान. सामान मी म्हण काय नाही. मंजू बद्दल वाईट बोलणार असेल ना तर सामान देत नसतो ना आम्ही. आय नको देऊ सामान. गावात का तुझ्या एकट्याच दुकान आहे वे. आणि असं बी आम्ही त्या मंजू बद्दल बोलतोय. तुला रका मिरच्या झोमल्या का तुझ्यावर पण केली ती ना जादू. फिरत होतास की सायकलवर तिच्या बरोबर. फिरवला असेल तिथंच लिंबू. वय लिंबू फिरवलाय तुम्हाला काय करायचंय. तुम्ही निघायचंय. ही घ्या पिशवी. दे चल ग गावात काय दुसरी दुकानं नाहीत वे. हो असतील दुकानं पण मॉल फक्त नाम्याचा आहे.
हे ना म्या, अरे तेवढंच हाल होते तुझं. असं गिरायकाला जर पाठवलंच का नाही, कसं दुकान चालेल रे तुझं? हा हे बघ ना म्या, त्या मंजूच्या नको लागून आधी. अरे भिकल लागशील भिकला. आणि तू डॉक्टरच्या नादाला लागून भिकल लागलास ते? ए ना म्या, डॉक्टरांबद्दल वाईट वांगाल काय बोलायचं ना, आधीच सांगून ठेवतोय. नाही तर नाही, तुझं हे सगळं दुकानच फोडून टाकीन एका भुकीतच. डॉक्टरांनी कधी लावलं रे मला भिकायला? हा अरे उलट जी पैसे मी विजय भाऊंना सोडायला दिलं का नाही, ते विजय भाऊंनी नाही दिलं असं म्हणल्यावर डॉक्टरांनी सावताच्या खिशातनं मला पैसे दिले दागिना सोडवायला. आता बोल. 6,300 रुपये. ठीक आहे, तुझी उधारी आहे आणि ती मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. मंजू बरोबर राहू नको असं म्हणलास ना तू, आता तर मला व्याजा सकट पाहिजे. 7,000 रुपये दे आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता? हॅलो, काय म्हणली बायको? हा घरी येऊ आहे हे काय आलो 0 मिनिटात? ना म्या, बायकोचा फोन घरी जावं लागते जरा, येऊ का? हॅलो, ए बजा बजा थांब बजा बजा, मला उधारी पाहिजे. अरे रिंग नाही वाजली, व्हायब्रेट नाही झाला, लाईट नाही पेटली, असा कसा फोन आला? एक राणी असते, ती सुखाने नांदत असते. तिचा राजा तिच्यासाठी जगातली सगळी सुख आणून देत असतो. राजा आणि राणीचा संसार सुखाने चाललेला असतो. आणि एक दिवस त्यांच्या राज्यावरती शत्रूचा हल्ला होतो. त्या हल्ल्यात राजा जखमी होतो आणि आता राजाचं राज्य राणीवर येतं. राणीला माहित असत की ही लढाई काही झाली तरी तिला जिंकायची आहे, कारण लढाई संपलेली नसते. राणीला हेही ठाऊक असत की शत्रू वारंवार तिच्यावरती वार करणार, तिला कमजोर करणार. पण एक दिवशी ती ठरवते, काही झालं, अगदी काही झालं तरी हरायचं नाही, रडायचं नाही, कमजोर व्हायचं नाही, आपली लढाई लढायची. आणि तो दिवस येतो ज्या दिवशी एवढी कमी पोर त्यांच्या पालकांना माझ्यासारखी शिक्षिका नकोय. अगं आमच्या इथली लोक लय फालतू आहेत, तू नको टेन्शन घेऊ, पोर येतील कलासला. मंजू दीदी, कलाशिवाय तुला दुसरीकडून कुठंच पैसे मिळत नाही का? घरात कोणी दुसरं काम होणार नाहीये का? मग तुझे मिस्टर कुठे असतात? डिंपल, मी आता क्लास घेतेय ना, आपण नंतर गप्पा मारूयात का? वय मंजू दीदी, तुझी मांजर कशी आहे आता? मांजर? कोणतं मांजर? तुझ्याकडे मांजर आहे ना? नाही नाही, माझ्याकडे कोणतंही मांजर नाहीये. मग त्या दिवशी कसं म्हणालीस की मांजरानं भांड पाडलं म्हणून? ते अग मंजू दीदी, टोनिया, अरे ही काय अवस्था केली आहे? मारामारी करून आला की काय? होय, मारामारीच करून आलोय. अग ती पोर मंजू दीदी बद्दल काय बी बोलत होती म्हणून त्यांना लय म्हणजे लय मारलं. नाही ते कापड धुतेत का नाही तसं धुतलंय मी समजत नाही. आणि दोघांना तर असं मारलंय की त्यांच्या डोक्यावर टिंगुळच आलाय. अरे शुभंकर, अशी मारामारी करायची असते का? हे बघ आता केलीस, परत करायची नाही. अग मंजू दीदी, पण ती पोर तुझ्या बद्दल काय बी बोलत होती, गावात सगळीकडेच तुझ्या बद्दल काय बी बोलते. सगळे एकाच वेळी असे अचानक चर्चा कशी करायला लागले? याचा अर्थ कोणीतरी माझी बदनामी करतय, माझ्याबद्दल वाईट बातमी पसरवत आहे. हरकत नाही, लवकरच त्यांची तोंड बंद करे. आव ते भाड्याच्या पैशाचं बोलला असता तुम्ही डॉक्टरला. डिंपलनं पगाराचं दिलेलं सगळं पैसे दिवाळीत खर्च झालं बघा. अगं आताच मंजू संघ काय झालं, घरात काय तमाशा झाला बघितलं ना तू? आपणच त्यांना थांबायचं म्हणत होतो, लगेच पैसे मागायचं, कसं दिसतं ती? पण विचारायला काय जाते तुमचं डॉक्टर? काय झालं मंगल ताई? बसा की वाईट चहा करते तुमच्यासाठी. माझी काही खाण्याची पिण्याची अजिबात इच्छा नाहीये. का वं काय झालं? म्हणजे मगाशी वाड्यात काय झालं तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही, आम्ही मागच्या दाराला दाळ वाळत टाकत होतो. मंजुळा आपल्या वाड्यात ट्युशन घेते, त्या मुलांचे पालक आले होते. मंजुळा वाईट चालीची बाई असं म्हणून मुलांना घेऊन चालले होते, नशिबीमध्ये पडलो म्हणून त्यांना वाईट चालीची म्हणण्याचे थांबले. मला खरंच खूप वाईट वाटलं.
बिचारी इथून बाहेर जाताना डोळ्यातून पाणी येत होत. तिच्या बाबतीत असं घडायला नको होत. बरं झालं डॉक्टर तुम्ही मनात काय आडी ठेवली नाही आणि तिच्या मदतीला गेला. मी तिच्या मदतीला नेहमी जातो. तिच्याच काय, गावातल्या प्रत्येक माणसाच्या मदतीला नेहमी जातो. तुम्हाला तर माहितीच आहे मला दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती अजिबात दुःख भगवत नाही. म्हणून तर मी त्यांची जमीनही विकत घेण्याचा विचार करत होतो. मी त्यांना मागितलीही पण त्या ऐकतच नाहीत. डॉक्टर आम्ही समजून सांगू का तिला? बाबू दादा तसं झालं तर खरंच चांगलं आहे. म्हणजे तशी ती एकटी एकटीच असते. तिच्या घरी कोण आहे कोण नाही काहीच माहिती नाही. शिवाय गावातले लोक तिच्या चरित्रावर चिखल उडवायला लागलेत. तिला जर हे थांबवायचं असेल तर तिने मला जमीन विकली पाहिजे. म्हणजे गावातल्या लोकांना कळेल की माझ्या मनात तिच्याबद्दल अजिबात राग नाहीये आणि तिला बोलायचंही थांबतील. तुम्ही नका काळजी करू डॉक्टर, मी बोलते तिच्याशी. वायजा आमची बी नड आहे. ते भाड्याच्या पैशाचा मंगलताई. हा बोला. हॅलो डॉक्टर, फुसावळून बोलतोय बघा. आमच्या म्हाताऱ्यांना कालपासून हात तुरून धरले. जरा येता का तुम्ही इकडं? तुमचं लय नाव ऐकलंय बघा. अहो फुसावळी खूप लांब आहे आणि दुसऱ्या गावात जायचं म्हणजे माझी फी पण खूप जास्त होईल. तुम्ही सांगा किती फी आहे तुमची? 3-3.5 हजार रुपये. 5 हजार दे तू पण लगेच या. बरं ठीक आहे, चालेल मी आलोच. मंगलताई मला जरा अर्जंट जावं लागेल, तुम्ही दवाखान्याकडे लक्ष ठेवा जरा. आम्हाला नाही शिकवायची तुमच्यासारख्या वाईट चालीच्या बायकडून आमच्या पोराशी. उद्या तुमच्यासारखीच वागायला लागत्याल, आम्ही काय करायचं त्यावेळेला? आज लवकर आलीस मंजू. मंजू काय झालंय? मंजू काय झालंय? लक्ष कुठे? कुठेतरी हरवल्यासारखी वाटतेस. चहा आणते तुमच्यासाठी. थांब, चहा नकोय मला, बस इथं. काय झालंय? क्लासवरून आल्यापासून गप्प गप्प आहेस. रात्री जेवायला काय बनवू? मंजू माझ्यापासून काही लपवू नकोस. मला काही करता येत नाही, मला जागेवरून हलता येत नाही म्हणून लपवतेस माझ्यापासून. मला बिनकमी समजतेस का? असं काही नाहीये. क्लासमध्ये मुलांची संख्या वाढत नाहीये आणि आता होती त्यापेक्षाही कमी झालीय, त्यामुळे जरासं टेन्शन आलंय. अगं मग जमिनीचं बघ ना, लवकर विकून टाकती. कंटाळा आला इथं अशा 4 भिंतीत लपून राहायचा. या बेडच्या पुढं काही आयुष्यच नाहीये मला. घुसपट होतीये नुसती, कुदमरतोय जीव माझा. तू एक काम कर, मला आज बाहेर घेऊन चल. मंजू बाहेर घेऊन चल? तुम्हाला कोणी पाहिलं तर? नाही म्हणजे लोकांच्या नजरा सहन होतील का तुम्हाला? मारून टाक मंजू, मारून टाक एकदाच. सुटका कर यातून, म्हणजे हा बेड तरी सुटल. कंटाळा आयुष्याचा, कशाला जगवतेस मला? अहो मी तुम्हाला आज रात्री बाहेर फिरायला घेऊन जाईल. हो चालेल. नाही नको नको, कोणी बघितलं तर? मंजू नको, हसतील माझ्यावर लोक. नाही तू, मी नाही येणार बाहेर. नको. हो मी आहे ना, तुम्हाला कोणीही नाही बघणार. घराच्या अंगणात फिरूयात, चालेल?